नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। शनिवारी रात्री झालेल्या एका अपघातानं पुणे शहर हादरलंय। कल्याणी नगर मधील कार आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी कसून चौकशी होतीय? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः पुणे आयुक्तालयात उपस्थित आहेत। अल्पवयीन तरुणानं मद्यप्राशन करून दुचाकीला धडक दिली। कार चालक अल्पवयीन असल्यानं त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसंच त्यांना अटकही करण्यात आली आहे। विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत। विशाल अग्रवाल नक्की कोण आहेत? ब्रह्मा कोर्प या रिअल इस्टेट विकास कंपनीशी विशाल अग्रवाल हे संबंधित आहेत। ते पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत। रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे। ब्रह्मा मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते संचालक आहेत। ब्रह्मा कॉर्प ही पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी आहे। ब्रह्मदत्त अग्रवाल हे ब्रह्मा कॉर्पचे संस्थापक आहेत। राजकुमार अग्रवाल, विनोद कुमार अग्रवाल, दिनेश अग्रवाल, हिमांशु अग्रवाल, करण अग्रवाल, विशाल अग्रवाल हे या कंपनीत संचालक आहेत। विशाल अग्रवाल यांची संपत्ती किती? ब्रह्मा कॉर्पनं पुण्यात आणि मुंबईत 2000 अधिक इमारतींचं बांधकाम केलं आहे। पुण्यातील प्रसिद्ध सन सिटी प्रोजेक्ट ब्रह्मा कॉर्पचाच आहे। 2003 हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला, त्यानंतर ब्रह्मा कॉर्प नावाजलं जाऊ लागलं। पुण्यातील कल्याणी नगर परिसरात त्यांचे सर्वाधिक प्रोजेक्ट्स आहेत। विशाल अग्रवाल यांना अतिशय गाड्यांची विशेष आवड आहे। विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता ही 6,01,20,000 इतकी आहे। कल्याणी नगरमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं? पुणे शहरातील कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगरमध्ये शनिवारी रात्री भीषण अपघात झाला। भरधाव वेगात आलेल्या पोर्शे कारनं एका दुचाकीला जोरदार धडक दिली। या पोर्शे कारचा चालक अल्पवयीन होता। या कारनं दुचाकीला एवढा जोरात धक्का दिला की या धडकेमध्ये दुचाकीवरील अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्ता यांचा मृत्यू झाला। इंजिनियर असणारी अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाला, तर अनिसचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या प्रकरणाचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत।